धीरजला मी खूप आधीपासून बघतो आणि धीरजचं काम खूप चांगलं आहे आणि मला म्हणजे मी त्याच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. त्याचे जे ब्लॉग आहेत ना, त्याचे जे व्हिडिओ आहेत ते प्युअर आहेत आणि त्याच्या जे म्हणजे त्याचे जे काही कष्ट आहेत ना, त्याच्या ज्या काही फिलिंग्स आहेत, धडपड आहे त्याची, त्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, ते एकदम प्युअर फिलिंग आहे त्याची. आणि तुम्ही असं सपोर्ट करा आणि त्याला भरपूर प्रतिसाद द्या. तुम्ही त्याचा व्हिडिओ खूप बघा आणि लोकांना म्हणजे बाकीच्यांना पण शेअर करा आणि भाऊच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करू द्या. तुम्ही कमेंट आणि लाईक केलं तर आपला भाऊ ग्रो करणार आहे आणि आपल्या भावाने ग्रो केलं तर कुठेतरी आपलं पण नाव होणार आहे. गुड मॉर्निंग जी, कैसे हो सभी? बढ़िया, मस्त, मजे में. तो फिर आज तारीख 6 नवंबर, आज मैंने डिसाइड कर लिया कि मैं जा रहा शिरपुर धुलिया. अभी पुणे में हूँ, मतलब आज दिन भर आज पुणे को और एक्सप्लोर करेंगे. फिलहाल तो प्रणव भाऊ का सामान लेने जाना है हमें स्वारगेट के ऊपर. अभी मैं हूँ फर्ग्युसन कॉलेज, हमारे साहिल भाऊ का कुठे घर मध्ये है का? साहिल भाऊ हाय करून द्या. साहिल भाऊ नमस्कार. साहिल भाऊ आता आम्ही जातो आहे, चला तुम्ही पण सोबत चला. आणि एक अजून गोष्ट, कमेंट करत चला, लाईक करत चला. तुम्ही लाईक करत नाही, व्हिडिओज व्ह्यूज येत आहे पण तुम्ही लाईक करत नाही. लाईक करा, लाईक कीजिए एक बार प्लीज, और कमेंट इम्प्रूवमेंट बताइए यार, मतलब क्या सजेशन होंगे तो वो बताइए. चलो प्रणव भाऊ, खूप लेट केलं आपण. नाही, लावलं स्टँड, बैठो. बाउंडी पाहुणचार करत होते आमचा. चहा आणली, पहिले नाश्ता आणला, नंतर चहा आणली, तर त्याच्यामध्ये लेट होऊन गेलो थोडस. चहा आणली नाही, घरी बनवली, त्यामुळे लेट झालं. काही विषय नाही, जातोय स्वारगेटला. तिकडे जाऊन काय सीन होतो ते सांगतो तुम्हाला. पण आज रात को निकल रहा मैं, धुलिया गेलीये. माझं नाव काय? व्हॉट इज युअर नेम? काय करतोस? Poem planet the closest one to the sun. I am very very hot in the solar planet the 81. Bye bye, see you. ये जवळ जवळ लोकेशन बात. हां हो हो सर. अरे भैया जी, कंस्ट्रक्शन, ये पूरा कंस्ट्रक्शन पहाड़ी के ऊपर है. और कौन सा पटा रहे दादा? ये तळोजाई टेकडी सर्वीकडे घर बांधलेले आणि आम्ही एकदम वरून खाली जातोय आता. हा भाई प्रणवजी के मामाजी से हमने बात की और बहुत सारी लर्निंग मुझे 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 मिली वहां से. बेसिकली प्रणव के मामा बढ़िया थे, मतलब एक नंबर. वी आर करंटली नियर टू द दांडेकर पुल, फर्ग्युसन कॉलेज के साइड जा रहे साहिल भाई के रूम. बच चुके 6:04. अभी का कुछ प्लान हमारा ऐसा है कि हम जा रहे होसरी में. हमारे राहुल भाऊ सा बर्थडे असल्या कारणाने हम अभी उनसे मिलेंगे और वहाँ से मैंने ट्रैवल बुक की है. ये गाड़ी मुझे वहाँ पर ड्रॉप करनी है. वहाँ पर हमें विनय भाई हमारे पिकअप करने के लिए आएंगे. आगे की मतलब मजे आने वाले, अपने राहुल भाई से मिलने वाले. कुछ देखेंगे, मतलब राहुल भाई के लिए कुछ लेके जा सके तो. अभी पैकिंग वगैरह झालेली है, तुम्ही बघू शकता. प्रणव भाऊंची पण पॅकिंग वगैरे झाली आहे. मग प्रणव भाऊ काय गंदी बडक, लगेच स्माईल द्यायला लागले. एक स्माईल काय विषय नाही. साहिल भाऊ खूप खूप धन्यवाद पाहुणचार केल्याबद्दल आणि सगळ्याच गोष्टींबद्दल भाऊ. चालेल भाऊ, काय विषय नाही. हमारे इस रूम को दो दिन के सपोर्ट, क्या दिन के स्टे को अलविदा करने का समय आ चुका है. बाय बाय दादा साहेब. इथं बसून पॉइंटर आणि इथं लॅपटॉप वगैरे ठेवून केली होती एडिटिंग. चाललोय आता. गाड़ी को भी अलविदा करने का टाइम है, सबको अलविदा करने का टाइम है भाई ये. हरिओम हरिओम. बैठो दादा साहेब. चला धीरज दादा, या मैं. ओके भाऊ साहेब, भेटू आता परत. हाँ हाँ चालेल. या दादा साहेब, एक नंबर, भेटू या नक्की. चलो चलो, डॉक्यूमेंट सेंड कर. ओ जी भाई, ट्रैफिक लग रही बहुत गंदी वाली और डर भी लग रहा है. बैग थोड़ी सी एडजस्ट नहीं हो रही मेरे पास और पीछे मेरे दो दो बैग है. अपने कैटी भाई को भी टाइम दे दिया था मैंने 6:30 तक आ जाओ करके, पर वो भी लेट हो रहे हैं. हम यार देखो ना कितनी लंबी ट्रैफिक है. सारी चीज़ों को मैनेज करना मतलब थोड़ा सा डिफिकल्ट जा रहा. मेरे आगे लैपटॉप बैग है, पीछे प्रणव बैठा है, उसके ऊपर दो बैग है, उसके पीछे एक बैग है.
समझ रहे क्या तुम? ब्लॉगिंग मोड मध्ये विनय भाऊ. विनय भाऊ लाईट लावत चला आता गोप्रो ला. काही विषय नाही. धीरज भाऊ आलेले आहेत. धीरज भाऊ यहाँ पे आ चुके है और कुछ थोड़ा अलग लोकेशन इन्होंने पहले दिया था बट अभी जो है हम लोग फाइनल बराबर आ गए. और मुझे बहुत बहुत ज्यादा खुशी हो रही है विनय भाऊ ब्लॉग कर रहे. विनय भाऊ को मैंने मोटिवेट कर दिया डेली करने के लिए. धीरज भाऊ के जगह पे कोई और आ रहा होता ना तो मैं ब्लॉग नहीं बनाता, लेकिन जैसे धीरज भाई आ रहे, धीरज भाई मतलब मोटिवेशन है. अरे भाई बस का मोटिवेशन की दुनिया. अरे भाई तो इसलिए मैं कैमरा लेके आ गया. ये नहीं सोच रहा था कि लोग क्या सोचेंगे, बस भाई जो बनेगा वो बनेगा. लेकिन ब्लॉग मेरा एक बार ना रिकॉर्ड हो रहा है, देखो इधर सेकंड चालू है क्या रिकॉर्ड हो रहा है. ओके तो भाई साहब अभी हमारा कुछ ऐसा प्लान है कि हमारे राहुल भाई है ना उनको हमारे को सरप्राइज देना है कुछ. तो फिर कुछ तो हम केक वगैरह का जुगाड़ करके उनके डायरेक्ट शॉप पर जाएंगे, भाई को सरप्राइज देंगे और बड़ी वाली पार्टी भी लेंगे भाई से. बिल्कुल भाई का बर्थडे है. और अपने जो राहुल भाई है ना ये मतलब डेली सब्सक्राइबर थे मेरे, मतलब है अभी भी. और मुझे बहुत बुरा लगा कि मैं उनकी लोकेशन पर आया उनका ब्लॉग में एक भी बार नाम नहीं था और यही चीज़ उन्होंने अगर बोली तो वो डबल बुरा लग गया मुझे. तो फिर अभी उनको बर्थडे यार ये मतलब ये बहुत बढ़िया मजा आ गया कि उनका बर्थडे भी और उनको सरप्राइज भी मिलेगा. चलो 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 जल्दी. ओके प्रणव ओपन वाट बघत आहे आमची. भाऊ कसे आहात? एक नंबर बजेट भाऊ. आमचं चॅनल एक नंबर बघून राहिले आणि प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो. अरे कमेंट आणि लाईक असतात म्हणजे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, परवाच्या दिवशी इतका विषय निघाला असेल तुमचा पण तेव्हा कॅमेरा बंद होता तो विषय ना तुमचा प्रत्येक वेळेस विषय निघाला. आम्ही इकडनं आलो माझा हा पूर्ण ब्लॉग भाऊंच्या नावाचा आहे. काय विषय नाही. हमारे राहुल भाऊ किद्दर लेके आहे. विनय भाऊ कुठं घेऊन आले? एक नंबर जागेवरती पहिली लोकेशन आणि आताची लोकेशन चांगली आहे. यहां से हमारा ट्रॅव्हल पिकअप पॉइंट है 9 बजे. अभी बज चुके 8. राहुल भाऊ पार्टी है. हम आ गए साई सागर हॉटेल ला. ओके साई सागर हॉटेल में आ गए. अभी खाना वगैरह खाएंगे आराम से. आता मी तुमच्याशी बोलतोय ना ते पण रेकॉर्ड करत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं ना ते पण रेकॉर्ड झालंय. असं आहे आता याच्या पण चॅनलला सबस्क्राइब केलं ना. धन्यवाद. हे पण आलं आता हे पण बघा. चॅनल बद्दल दोन शब्द तुमच्या कण माझ्या चॅनल बद्दल. मला ना तो आल्याला मला पहिले तुझ्या चॅनल बद्दल बोलायचं होतं. भाऊ धीरज भाऊ साता धीरज भाऊचं काम अप्रतिम आहे आणि त्याचा प्रत्येक व्हिडिओ मला आवडतो. म्हणजे त्याचं जे काही स्ट्रगल आहे किंवा त्यांनी जे काही आतापर्यंत केले, आज तो म्हणजे दोन दोन कॅमेरे आहेत त्याच्याकडे. आज मी अजून सुद्धा स्ट्रगल करते मला कॅमेरा घ्यायचा. लेन्स घ्यायची लेन्स घ्यायची ऍक्च्युली लेन्स घ्यायची. ड्रोन घ्यायचा आहे. लेन्स घ्यायची गिम्बल घ्यायचा आहे. पण भाऊचे कष्ट म्हणजे अप्रतिम आहेत आणि आज भाऊ म्हणजे चाललंय हळूहळू पुढे चाललंय. खूप खूप धन्यवाद. खूप मोठा आनंद आहे. अरे वा जे 4 लोक आहे ना तर उद्या इथे 40 लोक असणार. अरे भाऊ बस 400 लोक असणार. 400 लोक मीट म्हणाल एक दिवस आणि त्या दिवशी ना माझं नाव घेतलं पाहिजे तू. भाऊ कुठे गेले तुमचे चरण स्पर्श भाऊ. भाऊंनी अप्रतिमच्या वरती दोन शब्द बोलले भाऊ. खूप खूप अभिनंदन. काय धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आणि भाऊ एक नंबर जागेवरती घेऊन आले पार्टीसाठी. सपोर्ट केला तर नंतर तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार. विषय का बाबा विषय का. एक नंबर खाना था. एक नंबर मजा आली आणि आनंद वाटला. आणि काय यार पहिले कुठेतरी गेलो होतो आम्ही ते बसलो होतो ते कारण की इथं येऊन भारी वाटलं. ते पहिलं हॉटेल एकदम बेकार निघालं. आम्ही चालू मधून उठून आलो आणि एक नंबर जेवण होतं. सर्व्हिस एक नंबर होती. हा येऊ का? चालेल चालेल. दादासाहेब दोन शब्द प्लीज. तर गाईज आपण तुम्ही सगळे बघताच धीरजला ब्लॉग मध्ये
धीरजचं काम अप्रतिम आहे हे मी मगाशी पण सांगितलं आणि मला आवर्जून बोलायचं होतं म्हणून मी धीरजकडे आग्रह केला की मला तुझ्या ब्लॉग मध्ये बोलायचंय आणि मला फ्रेम मध्ये तू पाहिजे माझ्यासोबत. तर धीरजला मी खूप आधीपासून बघतो आणि धीरजचं काम खूप चांगलं आहे आणि मला म्हणजे मी त्याच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही पूर्ण सपोर्ट असू दे तुमचा म्हणून बोलतो ना तुम्हाला मी. तुम्ही कमेंट करत चला आप कमेंट किया कीजिए मतलब लाइक किया कीजिए कमेंट किया कीजिए मुझे समझ में आएगा भाई तुम देख रहे कुछ मतलब एंगेजमेंट बढ़ गया यार. मंडन चालू इधर बहुत बहुत शुक्रिया एक बार फिर से धन्यवाद राहुल भाई खूब बारी वाटला धन्यवाद अपने विनय भाऊ कैट इज राइड एक नंबर वाटला भावा बहुत बहुत धन्यवाद शुक्रिया आने के लिए शुक्रिया आने के लिए भाऊ से मैं ये सेकेंड टाइम थर्ड टाइम मिल रहा हूँ और काफी अच्छा लगा इनसे बात करके. इनसे बात करके ये होता है ना कि भाई ब्लॉग बनाने ही है तो अरे बाबा इंस्पिरेशन वगैरह काही नहीं है. अरे हाय भाई तू काही नहीं बघू तुम्ही बघितलं तुम्ही पक्का विषयानी भांडण चालू आहे थोडीशी चालेल ओके भाऊ धन्यवाद भेटूया ट्रॅव्हल आहे आता डायरेक्ट धुळ्याचा ब्लॉग चालू करू आपण येतो प्रणव भाऊ थँक्यू प्लॅन साठी.